हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत चटपटीत असा आलू बोंडा खूपच टेस्टी लागतो नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेजारी बेलायकॉन असतात तेही प्रेस करा चला तर मग सुरू करूया इथे मी पाच बटाटे मीठ टाकून उकडून घेतले आहे आता आपण ते थोडेसे कुसकरून घेऊया बटाटे आपले छान कुसकरून झाले आहे आता आपण इथे थोडीशी छोटीशी फोडणी बनवून घेऊया त्यासाठी मी कडल्यामध्ये तेल गरम करून घेतला आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरे आलं लसूण हिरवी मिरचीचा खरडा इथे मी पाच हिरवी मिरची दोन ते तीन लसूण आणि थोडासा आल्याचा तुकडा असं थोडंसं क्रश करून घेतला आहे आता ही फोडणी आपण बटाट्यांवर टाकून घेऊया त्यानंतर त्यामध्ये टाकायची आहे थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ आता आपण हे मिक्स करून घेऊया यामध्ये तुम्ही थोडीशी हळद यूज केली तरी चालेल आणि कलर छान येईल पण काही गरज नाही आहे म्हणून मीठे हळद अवळ केली आहे हे छान मिक्स करून घेऊया आणि मिक्स झाल्यानंतर आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत आणि ज्याप्रमाणे आपण टिक्की बनवतो त्याप्रमाणे चपटे असे गोळे आपण बनवून घ्यायचे आहे आपण बटाटवड्याला सेम अशीच प्रोसेस करतो तशीच प्रोसेस करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपली टिक्की रेडी झाली आहे तुम्ही छोटी मोठी कशी ही टिक्की बनवू शकता इथे मी एक बाउल घेतला आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक वाटी बेसन इथे आपण छोटंसं बॅटर बनवून घेणार आहोत त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने पारी खूप कुरकुरीत होते म्हणून आपण इथे तांदळाचं पीठ ॲड केलं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत हळद आणि ओवा बेसनपीठ घेतलं आहे म्हणजे ओवा तर आलाच ओव्याने बेसनपीठ पचायला हलकं होतं म्हणून इथे ओवा ॲड करायचा आहे आणि ओव्याने सुद्धा खूप छान चव येते त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून मिडियम असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ बॅटर बनवताना मीठ नेहमी नंतर टाकावं म्हणजे त्याचा अंदाज येतो थोडीशी कोथंबीर ॲड करायची आहे आणि हे मिक्स करून घेऊया इथे मी वडे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल पूर्णपणे गरम झाल्यानंतरच आपण त्यामध्ये वडे तळून घेणार आहोत वडे तळताना तेल नेहमी कडकडीत असावं आणि हे हाय फ्लेमवरच आपण तळून घेणार आहोत बॅटरमध्ये आपण सोडा न वापरता बॅटर थोडंसं फेटून घेतलं आहे म्हणजे वडे हे छान खुसखुशीत होतात आता वडे आपण दोन्ही बाजूंनी तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता वडे आपले तळून रेडी आहे इथे मी एक वाटी दही घेतला आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत दीड चमचा साखर कारण हे दही थोडंसं गोडसर असतं जर दही खूप आंबट असेल तर दोन चमचे साखर ॲड केली तरी चालेल आणि अगदी थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि दही फेटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता दही आपलं रेडी झालं आहे आता आपण वडा मधोमध कापून घेणार आहोत वड्यावर आपण टाकणार आहोत आपण बनवलेलं दही त्यानंतर बारीक शेव ही शेव तिखट नाहीये भरपूर टाकायची आहे आणि त्यानंतर कोथिंबीर आणि पुन्हा थोडस दही ॲड करायचं आहे आणि थोडस लाल तिखट स्प्रिंकल करायचं आहे आपला आलूबोंडा रेडी होईल खूपच टेस्टी लागतो नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू